भाव क्या कहना चाहेंगे? आज यहाँ पर डांस कॉम्पिटिशन का आयोजन किया गया है बड़ी तादाद में और लोग यहाँ पर जो है वो उमड़े हुए हैं आपके प्यार के लिए, क्या कहना चाहेंगे? और टाइगर का जो सामाजिक काम चालू है उसकी वजह से इतने लोग इधर आए इकट्ठा, और टाइगर के माध्यम से एक डांस स्पर्धा टाइगर डांस आयोजित हो है, इसलिए ये सब लोग आए और इनको टाइगर की तरफ से बहुत सारी शुभकामनाएं। लोगों को क्या कहना चाहेंगे, किस तरह से आप लोगों को आशीर्वाद देना चाहेंगे? सर्व जगभरातून आलेल्या सर्व डान्स स्पर्धकांना मी भावार्थ शुभेच्छा देतो, आणि इथून पुढे कवाई टाइगर ग्रुपच्या वतीने कोणाला काय मदत लागली गोरगरिबांना तर त्यांनी टाइगर ग्रुपशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे। सर क्या शुभकामनाएं देना चाहेंगे आज जो कॉम्पिटिटर यहाँ पर आए हुए हैं डांस में भाग लिया पार्टिसिपेट किए? आज खरंतर सूरजदादा सोनवणे हे नेहमीच एक वेगळ्या ना वेगळ्या कुठल्या तरी उपक्रमामध्ये चर्चेत असतात। आज जगभरातून या ठिकाणी डान्स कॉम्पिटिशनसाठी मुलं आलेली आहेत आणि टायगर ग्रुपच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्याचे आयोजक सूरजदादा सोनवणे यांना खरं तर मी पहिल्यांदा तानाजी भाऊंच्या वतीनं टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं खरंच शुभेच्छा देतो आणि त्या स्पर्धा अशाच पद्धतीनं घेत राहावं आणि एक सामाजिक कामही त्यांच्या हातानं होतं आहे त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय तानाजी भाऊ जाधव या ठिकाणी आलेत, त्यांच्या वतीनं मी या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि स्पर्धेत नंबर 9 मिळाला म्हणून कुणी नाराज होऊ नका। आज या ठिकाणी खरंच आनंद होतो की मुंबई अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे असतील, सूरजदादा सोनवणे असतील, एक चांगल्या प्रकारचं काम टायगर ग्रुपच्या माध्यमातून होत आहे। निराधारांना आधार देण्याचं काम, नोकर बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम आणि विद्यार्थी वर्गांसाठी पण टायगर ग्रुप मोठ्या प्रमाणात काम करत आहे, खरंच एक कौतुक करण्याची गोष्ट आहे। आणि त्या कौतुकाची थाप देण्यासाठी आज या ठिकाणी तानाजी भाऊ असेल, संपूर्ण टायगर ग्रुप महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेला आहे, तर मी परत एकदा या कॉम्पिटिशनसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम तुम्ही लोकांनी सुद्धा मीडियावाल्यांनी सुद्धा आमच्यावरती ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो, थांबतो, धन्यवाद। सर हो गया, सर क्या कहना चाहेंगे आज डांस कंपटीशन का यहाँ पर इतना बड़ा कार्यक्रम आयोजित किया गया, किस तरह से प्रोत्साहन मिला आपको? नहीं, पूरे देश भर में पता है कि आज फिलहाल टाइगर ग्रुप किस तरह से चल रहा है, टाइगर ग्रुपची जी वाटचाल आहे ती काय पद्धतीने चालली आहे। सामाजिक क्षेत्रांमध्ये नेहमीच आम्ही सांगतो की मुलींच्या समस्या रोजगारांना घेऊन BMC पोल्युशन रोज म्हणणार की जिंदगी में जो आम इंसानों को जो जे काही गरजा लागतात राजकीय पक्षांकडून किंवा इतर लोकांकडून ज्या गोष्टीची पूर्तता केली जात नाही तिथे ऑप्शन म्हणून आज टायगर ग्रुप लोकांसाठी उभा आहे। डान्स कॉम्पिटिशन घेण्याचं निमित्त असं की टायगर ग्रुप हा फक्त सामाजिक क्षेत्रातच नसून हा तरुणांसाठी सांस्कृतिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात पण तेवढंच ताकदीने कार्यरत आहे। असंच तरुणांना आज डान्स भारतीय स्तरीय डान्स कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केले, यापुढे क्रिकेटचे सामने येत्या काही दिवसांमध्ये, मागच्या आठवड्यात आम्ही टायगर ग्रुपच्या वतीने मुंबई विभागाच्या वतीने रक्तदानाचं शिबिर भरवलं होतं, येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये एक सामूहिक विवाह घेण्याचं चाललं आहे आमचं। तर तरुणांच्या ज्या गरजा आहेत, ज्या रिक्वायरमेंट आता डान्स क्रिकेटचे सामने अशा गोष्टींना घेऊन पण आम्ही अग्रेसिव्हली काम करू आणि तानाजी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष जयेंद्र भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबई टायगर ग्रुप असंच काम करत राहू याची गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय।